हिंदुनाथने मिळावा विषयच नाही, पण तो मिळवण्यापूर्वी आधी आपलं घर पेटलेलं असताना आपलं घर विजवायचं सोडून दुसऱ्याच्या घरातून धुकटं निघालं म्हणून आपल्या घरातलं पाणी त्याच्या घरावर घेऊन जाणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. म्हणून मूळ मुद्दा असा आहे की पहिले महाराष्ट्रातला हिंदू वाचवा, जो मराठा आता आत्महत्या करून मरतोय तो वाचवा, आरक्षणाशिवाय जी जात संपुष्टात यायला लागली ती वाचवा, आणि मग आपण बाहेर देशातल्या हिंदूंबद्दल आपण विचार करूया. त्यांच्याबद्दल आपल्या मनात सहानुभूती आहे, त्या घटनेचा आपण निश्चित करतो, पण सध्या परिस्थिती अशी आहे की आधी आपलं घर वाचवा. आणि हे सध्या महाराष्ट्रभर उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी एक बंद पुकारण्यात आलेला आहे की काय झालंय सध्या सगळीकडे तुम्ही सोशल मीडियामध्ये पाहिलं असेल की बांगलादेशमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि बांगलादेशांमध्ये हिंसक अशा दंगली आणि जाळपोळ सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे. सोशल मीडिया किंवा तुम्ही टीव्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणताही मीडिया पाहा, त्या सगळ्या मीडियामध्ये तुम्हाला ओपन केल्याबरोबर अशा बातम्या दिसतील की बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्याचं जाळपोळ होत आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्याबरोबर दिसतील. जगातल्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही व्यक्तीवर जर अन्याय होत असेल, त्याच्या जीवितवाला धोका होत असेल किंवा त्याच्या मालमत्तेला धोका होत असेल किंवा त्याच्यावर दडपण धाक भयभीत तो जर होत असेल, तर त्याबद्दल आपल्याला माणूस म्हणून वाईट वाटलं पाहिजे आणि त्या अन्यायाच्या विरोधात आपण असलं पाहिजे. कारण हा हिंदू धर्म सांगतो की आपण सगळे सहिष्णू आहोत आणि सगळं विश्वच माझं घर आहे, म्हणजे अवघे विश्वची माझे घर असं सांगतो. त्याच्यामुळे जर समजा असं काही कुठं घडत असेल तर त्याबद्दल आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे आणि म्हणून मग तो जो अन्याय त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणं सुद्धा साहजिक आहे. आता बघा सध्याची परिस्थिती अशी आहे, मी स्वतः सुद्धा की हे जे काही बांगलादेशमध्ये होत आहे, जो काही अन्याय होत आहे, मग तो अन्याय कोणावरही असो, तिथल्या कोणत्याही व्यक्तीवर असो, तिथल्या कोणत्याही व्यक्तीची जीवित आणि किंवा आर्थिक आणि किंवा जे काही परिस्थिती तिथलं येत आहे त्या गोष्टीचा मी सर्वस्वी त्याचा निषेध करतो आणि त्या गोष्टीला आपण कोणत्याही पद्धतीचं समर्थन देऊ शकत नाही आणि दिलं नाही पाहिजे, कोणीच नाही दिलं पाहिजे आणि त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा बसला पाहिजे ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की बांगलादेशमध्ये हे जे चालू आहे सगळं ते चालू असणं आणि त्याच्यावर मग भारतातल्या हिंदूंनी त्याच्या विरोधामध्ये त्या अन्यायाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणं ही जशी गोष्ट आहे ही काही नवीन नाही. असं यापूर्वी सुद्धा आपण वेगवेगळ्या घटना पाहिल्या असतील की जर देशामध्ये एखाद्या ठिकाणी किंवा कोणत्या एखाद्या देशामध्ये म्हणजे जगामध्ये जर कोणत्याही एखाद्या देशामध्ये जर समजा एखाद्या मुस्लिमांवर जर कुठे अन्याय होत असला तर भारतीय मुस्लिम लोक सुद्धा सरकारकडे असं मागणं मागतात किंवा तिथल्या मुस्लिमांना योग्य ती सुरक्षा मिळावी, त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा आणि म्हणून काय केलं जातं तर त्यांना म्हणजे भारतामध्ये सुद्धा मोर्चे त्या पद्धतीने काढले जातात. यापूर्वी आपण पाहिलं असेल साधारण म्हणजे काही दिवसापूर्वीच आपण म्हणजे फार काही जुनी गोष्ट नाहीये की वेगवेगळे जगामधले जे हल्ले सुरू होते तर त्या हल्ले होत असताना मुस्लिमांनी सुद्धा काही मोर्चे काढले होते. आता त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्या 17 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाचा म्हणजे अखंड हिंदू समाजाचा किंवा हिंदू समाजातर्फे मोर्चे काढण्यात येणार आहेत. पण याच वेळेला नेमकं काय होतंय तर महाराष्ट्रामध्ये नेमकं याच वेळेला मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व जाती धर्मातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. जसं तुम्ही आता कालचा पश्चिम महाराष्ट्रातला संवाद दौरा पाहिला असेल जरांगे पाटलांचा, तर या संवाद दौऱ्यामध्ये जागोजागी मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी, त्याचबरोबर धनगर बांधवांनी, इतर 18 पगड जातीतील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये ते सहभागी राहिले, त्यांचं स्वागत केलं, तिथं पाणी वाटप केलं, फळ वाटप केली श्रावण महिना असल्यामुळे किंवा नाश्ता वाटप केला. या सगळ्यांमध्ये मुस्लिम समाज, दलित समाज आणि इतर काही समाज हे पाठीशी अगदी भक्कमपणे उभे होते. पण हे सगळं होत असताना एक महत्वाचा मुद्दा आहे की मग एकीकडे मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल आणि दुसरीकडे हिंदू बचाव किंवा बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अन्याय होत आहेत असा इथला जो मीडिया संपूर्ण म्हणत आहे त्या मीडियाच्या म्हणण्यानुसार तिथं जो काही अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये मोर्चा आता हिंदू संघटनांनी उद्या करायचं ठरवलेलं आहे. मग आता इथला मराठा समाज जो आहे तो या हिंदू बचाव किंवा हिंदूच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाविरुद्धच्या आंदोलनामध्ये मराठा समाज सहभागी होईल की नाही हा मूळ मुद्दा आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की बाबा मराठ्यांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये हिंदू समाज नव्हता, कुठेही उपस्थित नाही किंवा हजर नाही आपल्या सोबत नाही, मग मराठ्यांनी का त्या आरक्षणात जायचं? तर काही ठिकाणी अशी चर्चा होत आहे की आता जातपात विसरा आणि जातपात विसरून सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आणि हिंदूंनी याच्यावर काय केलं पाहिजे तर या अन्यायाच्या विरोधात आता रस्त्यावर आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सगळ्या सोशल मीडियामध्ये होत आहेत. आता ते सोशल मीडिया आपण अचानकपणे इथं आल्यामुळे त्या कमेंट्स वगैरे आपण इथं बोर्डावर घेऊ शकलो नाही कारण आपल्याकडे वेळ कमी होता. मग आता मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजाला नेमकं काय केलं पाहिजे. तसं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की कोणी कशासाठी काय करावा आणि संविधानाने प्रत्येकाला आपला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे की कोणी कुठे जायचं, कोणत्या मोर्चा जायचं, सहभागी व्हायचं की नाही व्हायचं किंवा काय करायचं ते, पण एक माणूस म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना आणि एक मराठा समाजाचा घटक म्हणून या आंदोलनाच्या वर्षभर मी काम करत असल्यामुळे नेमकं माझं मत काय किंवा मला काय वाटतं किंवा मी जे बोलणार आहे त्यातून इतरांना काय वाटलं आणि त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत मला मांडणं खूप महत्वाचं वाटतं आणि म्हणून आज आपण या विषयावर लाईव्ह चर्चेला आलेलो आहोत. ठीक आहे, विषय असा आहे की सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनाला सगळ्या थरातून, सगळ्या जाती धर्मातून, सगळ्या वंचित समाजाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे तर पाठिंबा आहे. आणि मग अशा वेळेला नेमकं महाराष्ट्रामध्ये हिंदू बचाव किंवा हिंदूंच्या विरोधात होणारा उद्या जो मोर्चा निघत आहे, तत्पूर्वी व्हॉट्सअप असेल किंवा इतर सोशल मीडिया असेल किंवा इतर काही ठिकाणी असेल जे काही मला प्रतिक्रिया दिसल्या त्या काही प्रतिक्रिया मी फक्त सांगणार आहे. आता बघा, मूळ प्रश्न आहे की मराठ्यांनी या मोर्चात सामील व्हावं की नाही. मी पहिले सांगितलं की हा वैयक्तिक ज्याचा अधिकार आहे, पण प्रतिक्रिया काय ते तुम्हाला सांगतो. काही प्रतिक्रिया मी सगळ्या इथं घेतलेल्या, त्या प्रतिक्रियावर आपण चर्चा करू की पहा, या आंदोलनात आतापर्यंत म्हणजे मराठा समाजाचं जे आंदोलन होतं हे आंदोलन चालू होऊन आता जवळपास वर्ष होत आलंय, म्हणजे आता याला वर्ष होईल, वर्ष आहे की नाही. आणि या वर्षभरामध्ये हजारो केसेस झालेले आहेत. कोणावर? कशासाठी? मराठा आरक्षणासाठी हजारो केसेस झालेले आहेत.
तर त्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या मराठा समाजातील तरुणांवर आहेत. कोणावर आहेत? मराठा समाजातील तरुणांवर किंवा मराठा मोर्चातील किंवा आंदोलनातील कार्यकर्त्यावर आहेत. म्हणजे या हजारो केसेसमध्ये जर आपण मराठा सोडून इतर हिंदू पाहिलं तर तुम्हाला त्याचं प्रमाण 0% दिसेल. किती टक्के दिसेल? 0%. एखादं कुठेतरी तुळक असं उदाहरण असेल ते अजून आपल्या निदर्शनात आलं नाही. पण या हजारो केसेसमध्ये फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. प्रत्येक जिल्ह्यातून हजारो मुलांवर किंवा तरुणांवर किंवा आंदोलकांवर केसेस आहेत. या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मराठा समाजाचे मुलं दिसतील, मराठा समाजाचे तरुण दिसतील, मराठा समाजाचे आंदोलनकर्ते दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात कुठेही हिंदू म्हणून कोणी वेगळं असं दिसणार नाही. हा पहिला मुद्दा. माझं मत नाही बरं का, सोशल मीडियावर जे काय येते ते मी सांगतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी येते की आंतरवल्ली सराटीला जी काही 1.5 कोटीची सभा झाली किंवा त्यानंतर जे काही संवाद दौरे झाले किंवा संवाद रॅली झाली तर याच्यामध्ये नाश्ता असेल, पाणी असेल किंवा फळं असतील, हे सगळं वाटप करण्यामध्ये इथल्या सगळ्या दलित समाज होता, मुस्लिम समाज होता, धनगर समाज होता, इतरही काही समाज होते, म्हणजे 18 पगड जातील ओबीसी मधलेही समाज होते. पण हिंदू म्हणून अशी कोणतीही संघटना किंवा हिंदूंची एखादी संघटना किंवा हिंदू समाजातर्फे म्हणून असं कुठेही कोणताही एखादा स्टॉल किंवा फळवाटप किंवा पाणी वाटप असं दिसलं नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला उघडपणे सगळ्यात जास्त जर विरोध कोणी केला असेल, तुम्ही सोशल मीडिया आताही चेक करा, तुम्हाला विशिष्ट प्रकारची नावं आडनावं दिसतील आणि त्या लोकांनी त्याला विरोध केला आहे, ज्यांना आपण उच्चवर्णीय असं म्हणतो. असं मी म्हणत नाही, सोशल मीडियावर अशा पोस्ट आहेत की ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे त्याच लोकांनी या सध्याच्या हिंदू बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे असं सोशल मीडियामध्ये किंवा मराठा समाजाच्या जे काही आरक्षणाच्या संदर्भाने ज्या काही पोस्ट आहेत किंवा जे काही फेसबुक किंवा इतर ट्विटर किंवा याच्या ठिकाणी आहे तिथे या सगळ्या पोस्ट अशा येत आहेत. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला मी की या आंदोलनामध्ये जवळपास या आंदोलनामध्ये आतापर्यंत वर्षभरामध्ये 400 मराठा समाजातील तरुण तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहेत. किती? 400 तरुण तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर हे 400 ला 400 जे तरुण मराठा समाजातील मेले ते हिंदूच होते. ज्यांनी आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतः आत्महत्या केली, हे 400 ला 400 सुद्धा काय होते? हिंदूच होते. परंतु हे 400 लोक मेले तरी अजूनही एकाही हिंदू संघटनेने या 400 मृत्यूंबद्दल रस्त्यावर येऊन आंदोलन केलेलं नाही असं सोशल मीडियावर सगळीकडे चालू आहे. माझं वैयक्तिक मत नाही प्रत्यक्ष. आणि मुळात म्हणजे मग जर भारतातला आणि या महाराष्ट्रातला मराठा समाजातील 400 मराठे हिंदू म्हणजे इथं जर संपत असतील, त्यांचं जर आत्मबलिदान जात असेल किंवा त्यांची जर आत्महत्या होत असेल तर मराठा हा सुद्धा एक हिंदू समाज आहे. आणि मग मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठा एक हिंदू म्हणून आता संपुष्टात यायची पाळी आलेली आहे. 400 लोक एका वर्षात एका घरातली तरुण मुलं आत्महत्या करतात, त्या घरातल्या वंशाचा दिवा जातो, म्हणजे त्या आई वडिलांचा आधार जातो, बायकोचा नवरा जातो, मुलांचा वडील जातो. आणि एवढं सगळं दयनीय अवस्था असताना सुद्धा कोणतीही हिंदू संघटना त्याविषयी बोलायला तयार नाही किंवा त्याविषयी रस्त्यावर उतरायला तयार नाही. आणि म्हणून मग मराठा समाजाने त्या आंदोलनात जायचं की नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं आहे. बरोबर आहे, माझं वैयक्तिक मत मी मांडत नाही, जे सोशल मीडियावर चालू आहे मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की सध्या भारताचा किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारताचा विचार केला तर एकदम साधं सिंपल सोपं सांगतो. दरवर्षी आपल्या इथं आरोग्य सुविधा नसल्यामुळे लाखो हिंदूंचा मृत्यू होतो आहे. त्यामध्ये लाखो बाळांतीन ज्या होतात, नवीन बाळांतीन म्हणजे ज्या ज्यांची डिलिव्हरी होते, त्या डिलिव्हरी होत असताना किंवा बाळांतपण होत असताना हजारो स्त्रिया या महाराष्ट्रातल्या मृत्यूमुखी पडत आहेत. म्हणजे आरोग्य सेवा काहीच नाहीये. त्याचबरोबर इतर रस्ते किंवा रोड ऍक्सिडेंट मध्ये रोजच्या रोज लाखो हिंदूंचा जीव जात आहे. त्याचबरोबर इतर रोगराई, साथीचे रोग याच्यामध्ये लाखो लोकांचा जीव जात आहे. म्हणजे या भारतामध्ये रोजच्या रोज लाखोनी हिंदू मरत असताना या हिंदूंसाठी कोणतीही हिंदू संघटना रस्त्यावर आलेली पाहायला मिळत नाही असं मी म्हणत नाही, असं सोशल मीडियावर आहे. फॅक्ट तुम्ही चेक करा, कारण या आंदोलनाबाबतीत सुद्धा जी काही माहिती मिळते ती सुद्धा सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे. आणि मग हे सुद्धा तिकडूनच आपण सांगतोय तुम्हाला. म्हणजे पहा की अशा पद्धतीने आता सध्याचं जर पाहिलं आपण तर मागच्या काही महिन्यापूर्वी सरकारने एक कांदा धोरण जाहीर केलं होतं आणि त्या कांदा धोरणामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्यावर मृत्यूची वेळ आलेली होती किंवा आत्महत्येची वेळ आलेली होती. ते लाखो कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत ते सुद्धा हिंदू आहेत, पण त्या हिंदूंसाठी सरकारचं मन थोडंही झिजलं नाही किंवा कोणत्याही हिंदू संघटनांनी त्या कांद्याच्या शेतकऱ्याबाबत किंवा कांदा निर्मिती करणाऱ्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आलेले नाहीत असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सध्याची जर कंडिशन पाहिली आपण तर 15 लाख टन सोयाबीनची आयात होणार आहे. तुझा करार झाला आणि हे 15 लाख टन सोयाबीन पुढच्या महिन्याभरात भारतात येईल आणि महिन्याभरामध्येच इथल्या शेतकऱ्याचं सुद्धा सोयाबीन मार्केटमध्ये येईल. तर जर हे 15 लाख टन बाहेरचं सोयाबीन जर इथं आयात झाले असेल तर या महिन्याभरामध्ये जे शेतकऱ्याचं सोयाबीन निघणार आहे त्याला घरीच ते दळून त्याच्या भाकरी करून खायचं काम पडणार आहे, कारण त्याला भाव राहणार नाही. मागच्या 12 वर्षापासून सोयाबीनचा भाव सतत कमी होत आहे, वाढत नाही. म्हणजे 6000 भाव आता 4200 येऊन ठेपलेला आहे, म्हणजे कमी कमी होतोय. आणि याच्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि लाखो शेतकऱ्यांच्या दरवर्षी आत्महत्या होत आहेत. पण हे शेतकरी सुद्धा हिंदूच आहेत, पण त्या हिंदूंबद्दल मात्र कोणालाही कवडीचेही दुःख नाही. ही सगळ्यात मोठी शोकांती आहे. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातले हिंदू मरत आहेत, शेतकरी मरत आहेत, एकीकडे महाराष्ट्रातला मराठा समाजातील 400 तरुण मुलं मुली आत्महत्या करत आहेत. म्हणजे आपल्या घरातला माणूस इथं मरत असताना आपल्या देशातला आपल्या जिल्ह्यातलं तालुक्यातले लाखो हिंदू परेशान असताना किंवा मराठा समाजातील किंवा शेतकरी जे आहेत समाज आहेत त्याच्यातले लाखो लोक आत्महत्या करत असताना त्यांच्याबद्दल मात्र अशा पद्धतीचा कोणताही मोर्चा निघत नाही. पण बांगलादेशामध्ये मात्र हिंदूंचा हिंदूवर अन्याय होतो म्हणून मोर्चे निघत आहेत. ही गोष्ट कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे असं मी म्हणत नाही, असं सोशल मीडियावर चर्चा आहे. बरोबर आहे,
नाहीतर लगेच तुम्हीच हिंदू विरोधी. मी हिंदू विरोधी नाही, मी जे बोलतोय ना ते बांगलादेशामध्ये किती हिंदू मेले त्याचा मला आकडा माहित नाही, पण मला माझ्या मराठा समाजातील 400 लोकांनी आत्महत्या केल्या याचा मला आकडा माहित आहे. मला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षात 5 वर्षात नव्हे तर मागच्या 20 वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तो लाखांच्या वर गेलेला आकडा मला माहित आहे. मला माहित आहे की इथं दर मिनिटाला किती म्हणजे बालकांचा कुपोषणाने मृत्यू होतो या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये हिंदूंच्या, ते मला माहित आहे. या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा बाळपणात किती मृत्यू होतो ते माहित आहे. या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये टीबी सारखे आजार असतील किंवा इतर काही आजार आहेत, साथीचे आजार आहेत, त्यांनी किती मृत्यू होतात ते माहित आहे. या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये भेसळयुक्त दारू पिऊन सुद्धा हजारो लोक मरतात. रोजचे लोक एका मिनिटामध्ये किती ऍक्सिडेंटमध्ये मरतात आणि त्याच्यात किती हिंदू असतात, हे सगळे जर आकडे पाहिले ना तर हे इतका मोठा आकडा आहे की याच्यासाठी खरं म्हणजे हिंदू समाजाने रस्त्यावर येणं तर ठीक आहे, पण आणखी काहीतरी मोठं करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण काहीही करत नाही. आणि मग ऐन वेळेला सांगतो की सगळ्या जगातला हिंदू हा धोक्यात आलेला आहे आणि बांगलादेशमधला धोक्यात आलेला आहे, आणि म्हणून सगळ्यांनी ताकदीनं रस्त्यावर उतरलं पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की सध्या भारतामध्ये जे सरकार आहे ते सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यांना आपल्यापेक्षा जास्त हिंदूंची काळजी आहे, कारण त्याच विषयाने किंवा त्याच मुद्द्यावर ते सरकारमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून सरकार नक्कीच बांगलादेशातील हिंदूंना वाचवेल, आणि तेवढा मला विश्वास आहे मोदीजींवर, त्यांच्या नेतृत्वावर, कारण त्यांनी युक्रेनची वॉर, युक्रेन आणि जे काय होतं ते रशिया भानगडजी होती तर ती त्यांनी एका मिनिटात एका फोनवर थांबवली होती. बांगलादेश तर चिल्लर आहे, बांगलादेश तर आपणच निर्माण केलेला आहे की नाही, मग बांगलादेश तर आपणच निर्माण केला आहे. बरं, बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख ज्या होत्या शेख हसीना, त्यांना मी भारतानं आपल्या भारतातच घेऊन आलेले आहेत. मग अशा बांगलादेशातला हिंदूंवरचा अन्याय थांबवणं हे काही सरकारला फारसं म्हणजे मोठं काम नाही, ते उनके बाय हात का खेळ आहे, म्हणजे डाव्या हाताचा मळ आहे त्याचा, की नाही. आणि मग ते थांबवतील, त्याच्यामुळे मराठा समाजानं नेमकं आपल्या आरक्षणाच्या लढ्याकडे केंद्रित करावं का पुन्हा एकदा अशा आंदोलन किंवा मोर्चांमध्ये जावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. पण हे सगळं करत असताना मोर्चा काढण्याबद्दल आपल्याला बिलकुल विरोध नाही. आमचं म्हणणं आहे की जगातल्या प्रत्येक हिंदू बद्दल मोर्चा निघला पाहिजे. जगातल्या हिंदू बद्दल करत असताना तो महाराष्ट्रातल्या हिंदू बद्दल सुद्धा काढला पाहिजे. जे शेतकरी आहे, जे मराठा आहे, जे विद्यार्थी आहे ज्यांनी आत्महत्या केल्या, त्या सुद्धा हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे. जगातल्या हिंदूंना तर न्याय मिळावाच, विशेष नाही, पण तो मिळवण्यापूर्वी आधी आपलं घर पेटलेलं असताना आपलं घर विजवायचं सोडून दुसऱ्याच्या घरातून धुकटं निघालं म्हणून आपल्या घरातलं पाणी त्याच्या घरावर घेऊन जाणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही. म्हणून मूळ मुद्दा असा आहे की पहिले महाराष्ट्रातला हिंदू वाचवा, जो मराठा आता आत्महत्या करून मरतोय तो वाचवा, आरक्षणाशिवाय जी जात संपुष्टात यायला लागली ती वाचवा, आणि मग आपण बाहेर देशातल्या हिंदूंबद्दल आपण विचार करूया. त्यांच्याबद्दल आपल्या मनात सहानुभूती आहे, त्या घटनेचा आपण निषेध करतो, पण सध्या परिस्थिती अशी आहे की आधी आपलं घर वाचवा. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे कोणी मोर्चात जात आहेत त्यांना पण आपण काही असं नाही म्हणणार नाही, त्यांचा विरोध नाही, त्यांनी मोर्चात खुशाल जावं, पण जात असताना बांगलादेशामध्ये जे काही घडतंय, जे काही जाळपण आणि दंगली उसळत आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा आपल्या गावात आपल्या शहरात घडू नयेत, यासाठी हा मोर्चा शांततेने काढावा. कारण हा मोर्चा भारतात निघत आहे आणि आपण गोष्टी करतो आहोत बांगलादेशच्या, म्हणजे इथल्या देशामध्ये किंवा इथं एकमेकांच्या विरोधामध्ये, एकमेकांच्या याच्यामध्ये हे होऊ नये, जेणेकरून भारतातली शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी. भारतामधला कायदा, सुव्यवस्था आणि इथली जनता ही शांततेने राहिली पाहिजे, जगली पाहिजे, आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे उद्या जरी मोर्चा निघत असला तरी तो शांततेने निघावा. बाकी मराठा समाजाने त्याच्यात जायचं की नाही हे ज्यास त्यांना ठरवायचं आहे, ज्यात त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. काही प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले गेले होते, ते प्रश्न फक्त आपण इथं मांडले. बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. एकच काळजी घ्या की भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, संविधान आहे, त्या संविधानाचं पालन व्हावं, कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं, आणि त्याच्यासाठी ते आपण जबाबदारीनं त्या पद्धतीनं तसे मोर्चे काढावेत, एवढी आपण विनंती करू.